संभाजी भिडे यांची मार्गदर्शन बैठक सांगलीमध्ये सुरू। महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचं नाव जनहित याचिकेतून वगळावं असे निर्देश मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत। तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्या सभा बैठकीचे सत्र अजूनही सुरूच आहे। आज सांगली शहरात संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शन सभा पार पडत आहेत। सांगली शहरातील सिटी हायस्कूल मध्ये मार्गदर्शन सभा पार पडत आहे। या बैठकीत संभाजी भिडे शिवप्रतिष्ठानच्या अजेंड्यावर असलेल्या अनेक मुद्द्यावरून धारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। यामध्ये खास करून 15 ऑगस्ट रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने झेंडावंदन झाल्यावर हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिनी पदयात्रा काढण्यात येणार आहे। त्या पदयात्रेचे नियोजन या सभेच्या बैठकीत होऊ शकतं। शिवाय पुढच्या काही दिवसात येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये शिवप्रतिष्ठानकडून काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडबाबत देखील या सभेत नियोजन केलं जाऊ शकतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।